कसे आहात माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, मस्त आणि स्वस्त ना? तर असेच मस्त आणि स्वस्त राहा. मी शिल्पा तुमचं स्वादिष्ट चविष्टमध्ये स्वागत करत आहे. तर हे आहेत माझ्याकडे 1/2 किलो आवळे, 2 लिंबू आणि 50 ग्रॅम आला आहे. तर ह्या तिघांपासून आपण आवळ्याचं सरबत कसं बनवायचं ते पाहणार आहोत. गेल्या वेळेस आपण आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं ते पाहिलं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला आवळ्याचे गुणधर्म सांगितलेलेच आहेत, तरी तुम्हाला ते ऐकायचे असतील तर मी तुम्हाला आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती तुम्ही पहा. आणि हे जे आला आहे आपल्याला पोटदुखीसाठी, अपचनासाठी, अजीर्णासाठी, मळमळ वगैरे यावर गुणकारी आहे. परत थंडीच्या दिवसात हे उपयुक्त आहे. डोकेदुखी, सर्दी वगैरे, खोकला याच्यासाठी आलं खूप छान आहे. म्हणून आल्याचाही मी याच्यात वापर करणार आहे. परत जे लिंबू आहे याच्यामध्ये विटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात असते, अँटीऑक्सिडंट असतात, वजन कमी करण्यासाठी लिंबू गुणकारी आहे. व्हिटॅमिन सीचं आणि पोटॅशियमचं प्रमाण भरपूर असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती आपली वाढते. तर आता ह्या तिघांचं कॉम्बिनेशन करून आपण सरबत कसं बनवायचं त्याची रेसिपी जाणून घेऊयात. या सरबतात आपण अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे गूळ वापरणार आहोत. साखरेऐवजी आपल्याला गुळच वापरायचं आहे, कारण का गुळामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे ॲनिमियासारखे प्रॉब्लेम कमी होतात, हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो. म्हणून रोज रात्री झोपतानाही गुळाचा खडा खायला आपल्याला काही हरकत नाही, अगदी योग्य प्रमाणात. म्हणून कापडाने पुसून घेतलेले आहेत. तर कशाप्रकारे आवळा कट करायचा मी तुम्हाला जास्त दाखवते. तर आवळ्याला या खाचा असतात ना, या खाचामधून आपल्याला असं कट करायचं आहे छानपैकी. आणि हा कट करून असा तुम्हाला काढायचा आहे, म्हणजे पूर्णपणे आवळा नीट कापला जातो. तर अशाच प्रकारे आवळा कट करायचा आहे, कारण का आवळा कापायला थोडासा कठीण जातो. म्हणून मी तुम्हाला ही मी कोणत्या पद्धतीने कट करते ती पद्धत तुम्हाला मी दाखवत आहे. असं या खाचेमधून घुसवायचा बघा चाकू. हे बघा, अशा प्रकारे मी आवळ्याचे आणि आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि हे तुकडे आता आपल्याला मिक्सरमधून क्रश करून घ्यायचे आहेत. आणि मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचे आहेत, पाणी न घालता वाटायचे आहेत. आणि वाटून झाले की मलमलच्या कपड्यातून आपल्याला याचा रस गाळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आवळाने आलं मी वाटलेलं आहे. आणि ह्या मलमलच्या कपड्यात आता मी हे असं टाईट बांधणार आहे आणि हा याचा रस मी गाळून घेणार आहे. या भांड्यामध्ये मी 2 लिंबूचा ज्यूस काढून घेतलेला आहे आणि आवळ्याचा ज्यूस काढत आहे अशा प्रकारे कपड्यात. आवळाने आल्याच्या कोशिंबीतून मी हा ज्यूस काढत आहे. अशा प्रकारे सगळा ज्यूस आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि 1/2 किलो गुळामध्ये मी पाक करणार आहे आणि तो पाक थंड करून त्यात हा ज्यूस घालणार आहे. तर गॅसवर ह्या भांड्यामध्ये मी 1/2 किलो गूळ आहे ना हा क्रश करून घेतलेला आहे. बारीक चिरून कापून कशाही प्रकारे तुम्ही घेऊ शकता. आणि अशा प्रकारे मी हलवून हलवून याचा थोडासा एक तारी असा पाक तयार करणार, जास्त पाक नाही तयार करायचं आपल्याला, एक तारी पाक तयार करणार आहे. आणि हा पाक पूर्ण झाला ना हा गूळ आपल्याला मंदाचेवरतीच परतून घ्यायचा आहे. ऑर्गेनिक गूळ घ्यायचा आहे. ऑर्गेनिक गूळ म्हणजे सेंद्रिय खतावरचा गूळ घ्यायचा आहे. याच्यामध्ये लोह जास्त असतं, हा सांधेदुखीवर जास्त उपयुक्त असतो, परत ॲनिमियासाठीही उपयुक्त ठरतो. याच्यामध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे स्नायू बळकटीसाठी उपयुक्त आहे. परत पचनक्रियेसाठी हा फायद्याचा आहे. हा गूळ अँटीऑक्सिडंटचंही काम करतो, थकवा दूर होतो, जास्त उष्ण असल्यामुळे थंडीत उपयुक्त आहे. म्हणून योग्य प्रमाणात हा गूळ आपल्या आहारात आपण ठेवला पाहिजे. आपला गुळाचा पाक तयार होतोय, तोपर्यंत मी तुम्हाला आणखीन एक रेसिपी दाखवते याच्यापासून. तर हा आवळा आणि आलं याचा हा चुरा आहे काढलेला, तर याच्यापासून मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे. याच्यामध्ये आपण हे सैंधव मीठ आहे ना, हे सैंधव मीठ आहे हे मी घेते. हे ह्याच्यामध्ये घालायचं आहे. थोडीशी बारीक वाटलेली खडी साखर आहे माझ्याकडे, ही बारीक वाटलेली खडी साखर आहे, ही घेते मी. आणि हे दोन्ही छानपैकी मिक्स करायचं आहे. हे छान असं मिक्स करायचं आहे, मस्त खूप छानपैकी मिक्स करा. आणि उन्हात वाळवा हे, किंवा उन्हात तुम्हाला वाळवणं शक्य नसेल तर तुम्ही स्वयंपाक बनवताना तेव्हा गॅसच्या खाली जर ही पूड तुम्ही पसरवून ठेवली एका भांड्यामध्ये तर ती ॲटोमॅटिक वाळली जाते आणि ही आवळा सुपारी तयार होते. आणि ही आवळा सुपारी तुम्ही जेवणाच्या नंतर, जेवणाच्या आधी किंवा कधीही तुम्ही खाऊ शकता. पोटासाठी अतिशय लाभदायी असते. म्हणून हा जो आवळ्याचा आणि आल्याचा जो आपला जो चुरा निघालेला आहे तोही वाया जाणार नाही. तुम्ही करून बघा आणि कसं वाटतं ते मला कळवा. बघा अशा प्रकारे आपला गूळ हा वितळलेला आहे आणि एक तरी पाकही आलेला आहे. एक तरी पाक नाही केला तरी चालेल, पण तो पूर्णपणे अगदी वितळवून घ्यायचा आहे. एक तरी पाक असेल तर कसं जरा तो जास्त दिवस टिकतो. फ्रीजमध्ये हा तसा ज्यूस 2-3 महिने बऱ्यापैकी टिकतो. तर असा हा गूळ झाला ना आपल्याला आज बंद करायची आहे. आणि हे मिश्रण थंड करून यात
लिंबू आलं आणि आवळा याचा जो ज्यूस काढला आहे तो ओतायचा आहे. हा बघा अशा प्रकारे हा गूळ थंड झालेला आहे आपण गरम केलेला. याच्यामध्ये आता आपल्याला सैंधव मीठ घालायचं आहे. एक अर्धा चमचा मी सैंधव मीठ घालत आहे. सैंधव मीठच घालायचं आहे हा. आणि एक 10 ते 12 वेलचीची पूड घालत आहे. आणि हा जो ज्यूस आल्याचा लिंबूचा आणि आवळ्याचा ज्यूस काढला आहे तोही मी याच्यामध्ये ओतत आहे. आणि हे सारं मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करायचं आहे हे. आणि छान मिक्स झालं की हे मस्तपैकी तुम्हाला जसं हवं तसं ग्लासमध्ये हा ज्यूस घ्यायचा, त्याच्यात पाणी घालायचं थंड, आणि मग आवळ्याचा ज्यूस तयार पिण्यासाठी. आणि हा ज्यूस तुम्ही फ्रीजमध्ये 2 ते 3 महिने 4 महिने स्टोअर करून ठेवू शकता. अशा प्रकारे हा ज्यूस गुळामध्ये छानपैकी मिक्स झालेला आहे तुम्ही पाहू शकता. हा तुम्ही फ्रीजमध्ये भरून ठेवू शकता आणि 3-4 महिने यूज करू शकता. आता मी तुम्हाला याचं सरबत कसं बनवायचं ते दाखवते आहे. हे बघा, हे मी 1 ग्लास थंड पाणी घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये मी 1-2 चमचे हा ज्यूस घालणार आहे. 2 चमचे मी हा ज्यूस घालणार आहे छानपैकी. आणि हे मी असं ढवळणार आहे मिश्रण. हा झाला आपला आवळा ज्यूस पिण्यासाठी तयार. तर अशा पद्धतीनं तुम्ही हा ज्यूस बनवा. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवा. आणि जर काही विचारायचं असेल तुम्हाला या रेसिपीबाबत तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर अशीच मी एक साधी सोपी रेसिपी घेऊन तुमच्यापुढे हजर राहीन. आणि माझी रेसिपी पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद.